पण ऑब्व्हियसली भारतात जेव्हा करतो तेव्हा एक कम्फर्ट असतो. आणि पण ते टोमणे मारता असं जे म्हणत असतील ते फोटो काढायला पण येतात. दोन्हीचे प्लस मायनस आहे पण दोन्हीकडे मजा येते. नकळत लोकांना कळायला नाही पाहिजे आणि त्याच्यात ते सावरून आपण करावं लागतं. ते मलाही हाच प्रश्न आहे, त्यामुळे मीही त्याचं उत्तर शोधतो की मी कुठं दिसणार आहे पुढे, आणि ते उद्या झाले नाहीत तर तो प्रॉब्लेम आहे. नमस्कार, मी रुचिका भोंडवे. स्टार विश्वमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज पुन्हा एकदा एका नव्या कलाकाराला भेटण्यासाठी मी एका सेटवर आलेले आहे. तुमच्या सगळ्यांचा लाडका अथर्व सुदामे आज माझ्यासोबत आहे. सगळ्यात आधी मनापासून स्वागत. थँक्यू थँक्यू. कसा आहेस बाय द वे? मस्त मस्त. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत व्हिडिओजमध्ये यूट्यूबवर रील्सला सगळीकडे आपण पाहिलं आहे, पण अथर्व आता तुम्हाला प्रत्यक्षात भेटायला येतोय. कशाच्या मार्फत तू भेटायला येतोय सगळ्यांना? आत्ता मी जे करतोय तो एक 1.5 तासाचा एक लाईव्ह शो आहे, तर त्यामार्फत मी सध्या स्टेजमार्फत भेटायला येतोय लोकांना. खरं तर भारताबाहेर जाऊन परत आपल्या भारतामध्ये शो होणे काय फरक आहे? म्हणजे भारतातला रिस्पॉन्स, भारताबाहेरचा रिस्पॉन्स कसा मिळतो शोजला? भारताबाहेर पण जे लोक असतात ती पण आपलीच असतात, त्यामुळे टाळ्या शिट्ट्या आहेत तर आपले लोक करतातच. पण ऑब्व्हियसली भारतात जेव्हा करतो तेव्हा एक कम्फर्ट असतो, आणि बाहेर करतो तेव्हा एक वेगळं असतं की वातावरण तिथलं वेगळं असतं. त्यामुळं दोन्हीकडे वेगळं वेगळं आहे, दोन्हीचे प्लस मायनस आहेत, पण दोन्हीकडे मजा येते. तू याआधी कधी थिएटरचं एज्युकेशन घेतलं आहे किंवा थिएटर आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे या फील्डमध्ये येण्याआधी? हो, मी थिएटर शिकलो आहे. मी देवदत्त पाठक म्हणून आहेत, त्यांच्याकडे मी 2.5 वर्ष शिकत होतो, आणि त्याच्या आधी मी स्ट्रीट प्ले करा, नाटकं करा, हे सगळं करत होतो, आणि आता मी त्याच्यानंतर 4-5 वर्षांनी परत करतोय स्टेज. काय चॅलेंजेस फेस करावे लागतात? कारण 2 मिनिटाचा व्हिडिओ जरी असेल तरी त्याच्या पाठीमागे बॅक ऑफ द माइंड खूप मोठी स्टोरी असते प्रत्येक कलाकाराची. मग ती एक वेगळी फील्ड झाली आणि हे एक वेगळं आहे, तर त्यामध्ये काही तफावत जाणवते तुला? चॅलेंजेस असं नाही, कारण की ते आपणच निवडलेले, त्यामुळे चॅलेंज असं काही त्याच्यात हे नाही. फक्त स्टेजवर करताना तुम्हाला रिटेक नाही आहे, त्यामुळे त्याची पण एक मजा आहे की चुकलं तर ते सावरून न कळत लोकांना कळायला नाही पाहिजे, आणि त्याच्यात ते सावरून आपण करावं लागतं. तुम्हाला कॅमेऱ्यासमोर पाहिजे तेवढे रिटेक घेऊ शकतो तुम्ही, त्यामुळे दोन्हीच्या तसंच प्लस मायनस आहेत. पण असं कुठली सोपी आणि कुठली अवघड असं नाही. कॅमेऱ्यासमोर पण अवघड आहे, तसंच सोपं आहे, इथं पण सोपं आहे, तिथं पण अवघड आहे. बरोबर. खरं तर आता येत होतं स्टेअर्सने तेव्हा मी एक काकांना विचारलं की काका असा असा इंटरव्ह्यू घ्यायला चाललं आहे, तुम्हाला दिसलं का कुठे सुदामे? तर तो बोला हो का, टोमणे मारणारा तोच का? म्हणजे अशी वेगळी ओळख होते. तुला असं काय जाणवलं का रे कधी, काय लोक म्हणतात तुला या सगळ्या गोष्टीबाबत? नाही, असंच म्हणतात, पण ते टोमणे मारता असं जे म्हणत असतील ते फोटो काढायला पण येतात, त्यामुळे आता ते नाही माहिती. पण छान वाटतं असं जेव्हा लोक ते प्रेमाने म्हणतात, ऑब्व्हियसली ते काय रागानी नाही आहे, पण छान वाटते असं सगळं होतंय तर. ही जी सगळी स्क्रिप्ट तू फॉर्म करत असतो किंवा जी काही रील असेल ती बनवायची असेल, त्यापाठीमागे काय स्टडी करावा लागतो? स्टडी म्हणजे जे काय आजूबाजूला चाललं आहे त्याबद्दलचाच विचार करावा लागतो, आणि त्याच्यातनं काहीतरी ह्युमर आपण शोधायचा प्रयत्न करतो. तर स्टडी म्हणजे काय की 4 ठिकाणी सारखं बघणं, ऑब्झर्व करणं की आत्ता हे चालू आहे, ते चालू आहे, काहीतरी वाचणं, ऐकणं, त्याच्यातनं काहीतरी कॉन्टेंट मिळत जातो. बरोबर. बरेच जण म्हणतात की डॉक्टर इंजिनिअरिंगची लाईफ खूप वेगळी असते आणि आर्ट फॉर्म थोडासा वेगळा आहे, आणि याकडे बरेच म्हणजे पॅरेंट्सचं म्हणणं असतं की आधी सेटल डाऊन व्हा, सगळं व्यवस्थित सेटल व्हा आणि मग तुम्ही इकडे वळा. तर अशा पॅरेंट्सला काय सांगशील तू की ही फील्ड कशी आहे, किंवा यातून रील्सच्या मार्फत म्हण किंवा यूट्यूबच्या मार्फत व्यवस्थित आपलं इन्कम होऊ शकतं का? आता हे मी ठामपणे नाही सांगू शकत, कारण का मी हे कधी ठरवून केलं नव्हतं की मला हेच करायचं आहे म्हणून. मला हे आवडत होतं म्हणून मी करत होतो, आणि ते नशिबाने झालं. त्यामुळे मी असं सांगणं की तुम्ही हेच करा आणि ते उद्या झाले नाहीत तर तो प्रॉब्लेम आहे. त्यामुळे असं की तुम्ही ह्याच्यात काहीच सांगू शकत नाही की तुम्ही व्हाल किंवा होणार नाही, ह्याच्यात तुम्हाला गॅरंटी काहीच नाही. तुमचं नशीब असेल तर तुम्ही होताल, नसेल नशीब तर होणार नाही. पण प्रयत्न करू शकता तुम्ही 100%, आणि जर तुम्ही खरंच चांगले असाल, लोकांना तुम्ही आवडलात, तर तुम्हाला त्याच्यातनं पैसे वगैरे सगळं मिळू शकतं. पण मी आज तरी असं सांगेन की ठरवून मुद्दामून असं कधी येऊ नका की मला आता रील स्टार व्हायचं आहे, असं काही नसतं. रील स्टार, सोशल मीडिया स्टार असं काही नसतं. त्यामुळे तुम्ही जे म्हणजे तुम्हाला आवड असेल तर मग तुम्ही फक्त रील स्टार बनायला येऊ नका. म्हणजे तुम्ही मग बाकीच्या पण गोष्टी करा, काहीतरी ते शिका, त्या कलेमधलं काहीतरी शिका. तुम्हाला गायक व्हायचं असेल तर तुम्ही काय फक्त गाणं टाकून उपयोग नाही सोशल मीडियावर, तुम्हाला ते शिकायला पण पाहिजे. त्यामुळे एखादही व्हिडिओ तुमची चालेल, पण सगळ्या गोष्टी चालणार नाही. त्यामुळे जे काही करताय त्याच्यातलं शिका, शिकल्यावर नक्की तुम्ही होताल. अगदी बरोबर. खरं तर मूवीजमध्ये पण आजकाल तू आम्हाला दिसायला लागला. आमच्या अथर्व सुदामेची मूवी येणार आहे की काही नवीन? एक मूवीमध्ये मी अजून असं फुल फ्लेज कुठलं केलं नाही आहे. मी आत्ता
जे ओळखीचे मला म्हणतात कर थोडं हे ते, तरी मला असं अजून पूर्ण मनापासून कधी वाटलं नाही की करावी मूवी वगैरे, पण अशी इच्छा आहे की स्वतःचं काहीतरी काढावं किंवा कुठल्या चांगला रोल आला तर तो नक्की मी करीन. आणि नक्कीच उत्सुक आहोत आम्ही, तुला पडद्यावरती पाहतोच आता टेलिव्हिजनवर नक्की पाहू. एक 2 मिनिटाचा रॅपिड फायर आपण पटकन घेतोय, शेवटाकडे चालू आहे इंटरव्ह्यूच्या. पटपट आपण विचारणार आहे, मी प्रश्न विचारणार आहे त्याची उत्तरं द्यायची. ओके, आत्तापर्यंत केलेली एखादी चुकीची गोष्ट पण आईबाबांना कधीच सांगितली नाही, असं कधी घडलं आहे? नाही असं तर असं मी एवढं असं चुकीचं केलं नाही की ते लपवावं लागेल, त्यामुळे मला नाही वाटत असं काही आहे. घरच्यांना सांगून कुठे लांब पडून गेलास? सांगून का न सांगता? सॉरी, घरच्यांना न सांगता कुठे पळून गेलाय? नाही नाही नाही, पळून बिळून जायची वेळ नाही आली. बरं, लहानपणी ना असं बरेच जण असतात की पेन्सिल खातात किंवा पाटीवरची पेन्सिल वगैरे, हे माती वगैरे खाणं, असं कधी केलंय? माती खाण्याची वेगळ्या तुम्ही स्वरूपात घेऊ शकता, तशी मी माती खूप खाल्ली आहे, पण अशी माती नाही खाल्ली. अथर्व सुदामेला गर्लफ्रेंड होती का? ती आता बायकोच आहे माझी. ती सोडून कोणी होते का? नाही, एक एकच फक्त. ओके, शेवटचा प्रश्न असा की लपवतो सगळ्यांपासून आणि आमचं काम तेच असतं की त्याच गोष्टी बाहेर काढणं. अथर्व सुदामे आम्हाला पुढच्या काही वर्षांमध्ये कुठे पाहायला मिळेल? ते मलाही हाच प्रश्न आहे, त्यामुळे मीही त्याचं उत्तर शोधतो की मी कुठं दिसणार आहे पुढे. मला खरंच नाही माहिती, मलाही 2 वर्षापूर्वी कोणी सांगितलं असतं मी असा दिसणार आहे कुठं, तर तेही मला माहीत नव्हतं, त्यामुळे मी पण उत्सुक आहे त्या प्रवासासाठी. ओके, शेवटचा प्रश्न, तुझ्या लेखी कलाकार म्हणजे काय? कलाकार म्हणजे काय, बापरे तुम्ही तर एकदम फिलॉसॉफिकलच विचारलं. असं मला वाट असं उत्तर माझ्याकडे ठरलेलं नाही, पण मला वाटतं की जो लोकांचा मनोरंजन करतो तो कलाकार, मग तो कुठल्याही पद्धतीने करो. पण आता बऱ्याच वेगळ्या पद्धती आलेल्या आहेत, त्या फार काय आपण त्याच्याशी सहमत नाही, पण म्हणजे जो चांगलं काहीतरी करून लोकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा अभ्यास करून, तो कलाकार. खूप मज्जा आली सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आणि तुमचा वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये.